आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी सुरज देशमुख. मित्रांनो, आपल्या दर्यापूर येथे म्हणजे खास ज्या आगाराच्या पुढेच एसटी कामगार मंडळांनी बसलेले आहेत. आपण जाणून घेऊ नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत. दादा, काय मागण्या आहेत तुमच्या? आम्ही येथे शनिवारपासून कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. हे कामबंद आंदोलन जे आहे हे संघटना विरहित कर्मचाऱ्यांनी कामगारांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन उभारलेलं आहे. हे पूर्ण महाराष्ट्रभर कामगार चळवळ उभारलेली आहे. आमच्या मागण्या काही जास्त नाहीत. आम्हाला शासनामध्ये विलनीकरण घ्यावे, जेणेकरून आमचे पगार समाधानकारक होतील व एसटीच्या सेवा प्रवाशांनासुद्धा चांगल्या भेटू शकतील. या सर्व कारणासाठी आम्ही इथे हा लढा उभारलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहे. तुमचं याच्यासोबत प्रशासनासोबत काही बोलणं झालेलं आहे का आतापर्यंत? काल माननीय उच्च न्यायालयात याची याचिका दाखल केलेली होती. शासनाचं असं म्हणणं आहे 12 आठवड्यानंतर एक समिती नेमून 12 आठवड्यानंतर त्यांचा अहवाल आल्यानंतर त्याचा विचार करू. कामगारांना हा मान्य नाही. कामगारांना पाहिजे तुम्ही त्वरित निर्णय घेऊन आमचं हे करा, मागण्या मान्य कराव्या, त्यानंतरच आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. दादा, आंदोलनाबद्दल काय सांगू शकता? आज हे जे सर्व कर्मचारी एकत्र झालेले आहे, कारण की आज 40 कर्मचाऱ्यांनी रापकर्मचारीने आत्महत्या केलेली आहे, तरी पण सरकारला जाग येत नाही आहे, सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. तरी सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावे व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा हे आंदोलन संप असंच पुढं तीव्र स्वरूप यांना येईल. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आतापर्यंत किती संघटनेने आणि कोण्या कोण्या पक्षांना पाठिंबा दर्शविला? आतापर्यंत बीजेपी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तसेच 20 कर्मचाऱ्यांचा पण पाठिंबा आलेला आहे आणि प्रवाशांची पण जे गैरसोय होत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या पण प्रतिक्रिया ह्या आलेल्या आहे. की आणि आम्ही सर्व प्रवासी जनतेला आमच्या सर्व कर्मचाऱ्याकडून माफी मागतो की तुमची गैरसोय होत आहे आणि ही जे प्रायव्हेटवाले आहे ती खाजगी वाहतूक हे तुमची लूटमार करत आहे. त्या आणि जे एसटी महामंडळ जे सर्वांना सवलता देते ह्या सवलता ही खाजगी देऊ शकत नाही, याकडे राज्य सरकारने विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आणि आमच्या जे आत्महत्या विशेष म्हणजे आत्महत्या जे आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहे या कमी होण्यात हव्या, कारण की काल पण एक आत्महत्या झाल्या, असे मिळून 40 आत्महत्या झालेल्या विजय. दादा, मला सांगितलेलं आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने काय द्यावे अशी तुमची मागणी आहे आंदोलनाच्या तर्फे? अजून जे आत्महत्या केलेल्या यांना आम्ही 50 लाख रुपये मदत म्हणून देण्यात यावी, पण अजून त्यांचा विचार केलेला नाही आहे. ती शासनाने प्रत्येकी आत्महत्यावाल्यांना 50 लाख रुपये आणि एकाला सेवेत घ्यावे ही आमची मागणी आहे. खरोखर कुठेतरी नागरिकांची आता गैरसोय होत आहे, ते गैरसोय टाळण्याकरिता शासनाने खरोखर या आंदोलनाच्या इकडे आणि यांच्या मागणीच्या इकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्थानकामध्ये माझ्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊ. दादा, कुठं आले होते? मी दर्यापूरला आलेलो होतो, अमरावती माझं गाव आहे, मला अमरावतीला जायचं होतं. साधारण किती वेळ झालेला तुम्ही इथं थांबलेले? जवळपास सकाळी 8 वाजतापासून मी बसची वाट पाहत आहो, पण इथं सध्या बंद असल्यामुळे मला बस काही मिळत नाही आहे. बाहेर जाऊन पाहिलं प्रायव्हेटवाले जवळपास 200 ते 250 रुपये भाव सांगत आहेत. अमरावती जाण्याचे 200 ते 250 रुपये भाव सांगत आहेत. त्यांनी भाव पूर्ण अव्वाच्या 6 भाव, जे तिकीट 80 रुपये तिकीट आहे अमरावती जाण्याचं, ते तिकीट 200 ते 250 रुपये सांगत आहेत. जर समजा आमच्याजवळ पैसे नसतील तर आम्ही अमरावती जाण्याकरता दुसरा कोणता मार्ग आलो मार. एसटीच्या भरोशावर सर्वसामान्य जनता झकते. जे हाफ तिकीटवाले आहेत, ज्येष्ठ नागरिक किंवा मग लहान लहान मुलं बाळं आहेत समजा, त्यांचं पण ते तिकीट घेत आहेत. 7 वर्षाचा मुलगा असो की 10 वर्षाचा मुलगा असो, त्यांचं पण तिकीट ते तेवढंच घेतात, 150 ते 200 रुपये. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी काय करावं? माझी या सरकारला एकच विनंती आहे की प्रवाशांना जसे ते म्हणत आहेत की बा एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नका, तर माझी पण त्यांना अशी विनंती आहे सरकारला की बा तुम्ही प्रवाशांना वेठीस धरल्या, एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरणे असं म्हणण्यापेक्षा सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये. त्यांची जी मागणी असेल, जे काही मागणी असेल त्यांची लवकरात लवकर पूर्ण करावी आणि प्रवाशांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्यावी.
आपण जेव्हा मोर्चाच्या ठिकाणी गेलो त्या मोर्चाच्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं ते खरोखर त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. जे प्रवाशांची जे दुर्व्यवस्था होत आहे आणि गैरसोय होत आहे त्यांच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण शासन त्यांच्या स्तरावर अडलेलं आहे त्यामुळे कर्मचारी आपला चित्त सोडत नाही, शासन आपली चित्त सोडत नाही आहे, परंतु यांचा सर्वसामान्यावर किती त्रास होत आहे. झाला कुठं चालला होता? मी आता कॉलेजमध्ये एसटी. कुठं राहतो? कोळंबी. कोणतं कॉलेज आहे तुझं? जे डी पाटील. काय झालेलं आहे? एसटी असल्यामुळे मुलांना त्रास होता. खूप मुलं घरी राहायची काय आता कोणाच्या घरी गाड्यांनी आता एसटीचे काम मार्ग आहे जो आम्हाला कॉलेज या झाला तिकीट खूप मार एसटीचे तिथे स्वस्त होती आता गाडी नाही मिळत कोणाची. सकाळी एसटी बस सकाळी एसटी चालू आणि वरून पण एसटी आम्हाला लागत जायला हे आहे. खरोखर सर्वसामान्य जो जनता आतापर्यंत पूर्ण कोरोनामुळे त्रस्त झालेली होती आता हे जे दरवाढीच्या संदर्भात जे संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर दिसताना आपल्याला दिसत आहे. खरोखर शासनाला ह्या कर्मचाऱ्यांची मागण्या आहे लवकरात लवकर या शासनानं मागण्या मान्य कराव्या आणि त्वरित त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे. हेच लालपरी जे संपूर्ण महाराष्ट्राची लाईफलाईन होती आज त्याच लालपरी बंद पडलेली आहे. खरोखर दिवाळीचा वेळ आहे आणि दिवाळीच्या या वेळेस या एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी जो बंद पुकारलेला आहे या बंदाला कुठेतरी सर्वसामान्याच्या खिशावर सुद्धा आता परिणाम होत आहे. मित्रांनो, खरोखर दिवाळीचे दिवस आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या ज्या असतात आणि दिवाळीची जे रेलचेल असते आता कुठेतरी आपला कोरोनाचे जे सावट महाराष्ट्रावर होते कोरोनाचं सावट कुठेतरी बंद पडलेलं होतं. त्या सावटानंतर हा पहिलं फेस्टिवल होतं आपल्या हिंदू धर्माचं की कुठंतरी आवाज आवे आणि कुणी कोणा गावले आणि कुणी कुठे गावले जायची एक रेलचेल राहायची. पण ते आता एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्याच्या खिशावर परिणाम झालेला आहे. खरोखर एक विचार करत उका विषय आहे की विरोधी पक्ष नेता एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ शकते, संघटना सामाजिक संघटना एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ शकते, मग शासन यांच्या मागण्यांच्या इकडे लक्ष का देत नाही हा सुद्धा एक कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते. जुळणार अशाच नवनवीन बातम्यांकरिता सुरज देशमुखसह महेंद्र खरे, दर्यापूर.